नाटक दूरचित्रवाणीवरील मालिका आणि चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारताना रसिक मनांवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांचं काल कोकिलाबेन रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन झालं. कुलदीप पवार यांच्या पार्थिवावर आज वर्सोवा येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना शनिवारी संध्याकाळीच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. भारदस्त आवाज आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळे त्यांनी वेगळी छाप रसिकांच्या मनावर पाडली होती. अश्रूंची झाली फुलं, होनाजी बाळा, वीज म्हणाली धरतीला ही त्यांची काही गाजलेली नाटकं, तर जावयाची जात, बिनकामाचा नवरा, नवरे सगळे गाढव असे काही त्यांचे गाजलेले चित्रपट. छोट्या पडद्यावर सुद्धा त्यांनी परमवीरमधून आपली वेगळी छाप पाडली होती. अनेक विनोदी मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. कुलदीप पवार यांच्या पार्थिवावर आज वर्सोवा येथील स्मशानभूमीवर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. आमची प्रतिनिधी प्रणाली हिच्याकडनं प्रणाली काय सांगणार. आज कुलदीपजींना अखेरचा निरोप देण्यासाठी मराठी सिने नाट्यसृष्टीतील अनेक कलावंत तिथे उपस्थित झाले असतील. काय एकंदर माहिती सांगशील? नक्कीच. 11:30-12 सुमारास त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं आणि तेव्हापासून जवळजवळ सकाळपासून खरं तर सेलिब्रिटींचं इथे उपस्थिती आहे. त्यामध्ये विजय पाटकर, विजय कदम, जयवंत वाडकर, अगदी अशोक सराफ, निवेदिता सराफ, रमेश भट, प्रमोद पवार अशी अनेक मंडळी, निर्माते, दिग्दर्शक, अनेक मंडळी इथे उपस्थिती यांनी दर्शवली आहे. आणि सर्वांचं एकच म्हणणं आहे की आमच्यातलं आमचं डॅडी, कारण डॅडी या नावाने खरं तर कुलदीप पवारांना ओळखलं जायचं. ते सेटवर खरं तर पडद्यावर त्या व्यक्तिरेखा आहेत त्यातलं लोक इतके हसायचे नाहीत, पण सगळ्यांचं असं एकच म्हणणं आहे की सेटवर ते सगळ्यांना दिलखुलास हसवायचे आणि त्यामुळे ते सर्वांना हवे हवेसे वाटायचे अशा प्रतिक्रिया सगळेजण देत आहेत. रमेश भटकर ते गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्या आजारपणातही त्यांच्यासोबत होते, कारण दोघांनी मिळून पहिलं नाटक अश्रूंची झाली फुले एकत्र केलं होतं आणि त्यामुळे रमेश भटकरांना तर कुलदीप पवारांविषयी बोलताना भावना आवरलं नाही. खरं तर प्रत्येकाचे डोळे इथे त्यांच्याविषयी बोलताना पाणावलेले दिसून येत होते. आता काही क्षणातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. इथे बऱ्याच सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली, अजूनही काही येण्याची शक्यता आहे. मोहन जोशी आणि काही इतर कलाकार स्मशानभूमीमध्ये हजेरी लावणार आहेत असंही इथे सांगितलं जाते. त्यामुळे एकंदरीत तिथे दिसून येते की कलाकार आणि नवीन कलाकार अशा अनेक कलाकारांची कौन इथे खरं तर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी, त्यांना अखेरचं पाहण्यासाठी इथे उपस्थिती त्यांनी दर्शवलेली आहे. श्वेता, नक्कीच खऱ्या अर्थानं नवे आणि जुने कलाकार या दोघांची वेगवेगळ्या क्षेत्रातली सगळी लोक खरं तर इथे येत आहेत. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रणाली दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.